नमस्कार मित्रांनो, एका लोकप्रिय अभिनेत्याच्या कारला चक्क आग लागलेली आहे। तर बघूया कोण आहे तो अभिनेता। तर मित्रांनो, छोट्या पडद्यावरील शक्तिमान आणि गुटरगू या नाटकातील के गोस्वामी यांच्या कारला आग लागलेली आहे। या अपघातावेळी त्यांचा मुलगा नवदीप कार चालवत होता। नवदीपने प्रसंगावधत राखत कारमधून उतरल्याने सुदैवाने तो वाचलेला आहे। के गोस्वामी यांचा 21 वर्षीय मुलगा नवदीप त्यांच्या कारमधून कॉलेजला जात होता। याच दरम्यान अचानक रस्त्यात त्याला त्याच्या कारला आग लागली। घटनेचे गांभीर्य ओळखून नवदीपने कार लगेचच थांबवली आणि तो रस्त्याच्या बाजूला गेला। यामुळे तो सुदैवाने बचावला आहे। या अपघातात कोणाचीही हानी झालेली नाही, तर कारचे फार मोठे नुकसान झालेले आहे। के गोस्वामी यांच्या कारला आग लागल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळताच सर्वच चाहत्यांना मोठा धक्काच बसलेला आहे। के गोस्वामी यांचे पूर्ण नाव कृष्णकांत गोस्वामी असून हे बिहारचे रहिवासी आहेत। के गोस्वामी यांची उंची 3 फूट असल्याने मुंबईत आल्यावर अभिनयासाठी त्यांना खूपच संघर्ष करावा लागला होता। के गोस्वामी यांनी अनेक टीव्ही मालिकांसोबत हिंदी, बंगाली, गुजराती आणि मराठी भोजपुरी चित्रपटात सुद्धा अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे। गोस्वामी यांनी आपल्या अभिनयामुळे इंडस्ट्रीत एक खास आणि वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।